नमस्कार, मी अनुराधा तुम्हा सर्वांचं फूड कल्चर अँड आर्ट इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. राजस्थान ट्रीप फायनली संपलेली आहे आणि मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की मी जे जे काही शॉपिंग केले ते मी तुम्हाला दाखवीन, तर ती शॉपिंग तुम्हाला आज सर्व पाहायला मिळणार आहे. मी त्याचं अनबॉक्सिंग करत आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवते, जेव्हा आम्ही हवा महल येथे पोहोचलो तिथं बाहेरच खूप सारे तिथली राजस्थानी टोपी विकणारे होते. तर सर्वात पहिल्यांदा आम्ही ही राजस्थानी टोपी घेतलेली आहे, किंवा राजस्थानी पगडी याला म्हणतात. ही तिथे आम्हाला 50 रुपयाला भेटलेली आहे. अतिशय सुंदर बांधणीची डिझाईन असलेली ही पगडी खूप सुंदर दिसत होती. अगदी तिथे जे कोणी पर्यटक येत होते ते सर्वजण ही टोपी घेतल्याशिवाय पुढे जातच नव्हते, आणि मस्त फोटोशूट होत होतं हे या टोपीवरती. फक्त 50 रुपयाला भेटलेली ही राजस्थानी पगडी आहे. त्यानंतर थोडंसं समोर गेल्यानंतर हवा महलच्याच तिथे असे सुंदर लटकन विकणारी लोकं होती. तर तिथे हत्ती आणि मोराचे दोन डिझाईन होते. त्यापैकी मी हत्तीचं डिझाईन चूज केलं होतं. तर तो व्यक्ती म्हणे की हत्तीपेक्षा मोर हे शुभ असतात. दीदी आप हे मोरोवाली डिझाईन लेलो? तर मी हे मोराचे डिझाईन असलेलं दोन लटकन घेतलेले आहेत अतिशय कमी किमतीमध्ये. फक्त 60 रुपयामध्ये हे जोडी दोन लटकन आपल्याला भेटलेले आहेत. खूप सुंदर आहेत तोरणच्या बाजूला दाराला लावण्यासाठी. त्यानंतर एका शॉपमध्ये आम्ही ॲक्च्युली साडी वगैरे खरेदी करण्यासाठी गेलेलो होतो, पण मला तिथल्या साड्या तर काही आवडल्या नाहीत. पण तिथे मला काही पर्स आवडल्या, त्या मी फ्रेंड्स किंवा रिलेटिव्हजला गिफ्ट देण्यासाठी घेतलेल्या आहेत. हे छोटेसे असे मोबाईल पाऊच आहेत, म्हणजे ही छल्ला टाईप लटकवता येतात. याला मागे पैसे ठेवण्यासाठी पण एक कप्पा आहे, याच्यामध्ये मोठा पण मोबाईल बसतो. आणि हे स्लिंग पण करता येतं, म्हणजे अडकवता पण येतं असं. खूप सुंदर डिझाईन हे एम्ब्रॉयडरी याच्यावरती जी आहे ना, अतिशय सुंदर फिनिशिंगवाली आहे. आणि याच्यात डिझाईन पण खूप खूप सुंदर आहेत. हे पहा, मी तुम्हाला दाखवते. कसे वाटले? खूप सुंदर डिझाईन, मला फार आवडले. रिटेल मार्केटमध्ये याची किंमत तिथे 100 रुपये होती, पण मी हे 1 डझनचं होलसेलमधून पॅक घेतलेलं आहे. तर हे मला फक्त 50 रुपयामध्ये भेटलेलं आहे. 50 रुपयाला एक खूप सुंदर, अतिशय सुंदर फिनिशिंग असलेले हे मोबाईल पाऊच आहे. त्यानंतर हे एक पर्स मला अतिशय आवडलेले आहे. हे हत्तीचे डिझाईन असलेलं राजस्थानी डिझाईनचे हे जे वॉलेट आहे, मनी पर्स आहे, अतिशय सुंदर आहे. सॉफ्ट असं वेल्वेट आहे. याला 5 खाने आहेत. इथे एक चेन आहे, म्हणजे इथे पैसे बसतील. इथे तुमचा कितीही जरी मोठा असेल तरी इथे मोबाईल बसू शकतो. आणि इथे आणखीन परत असे, म्हणजे एकूण 5 याच्यासाठी कपे. हे तुम्ही हातात असं कॅरी पण करू शकता, किंवा हे तुम्हाला कमरेला लटकवायचं असेल तर ते पण आहे याला ऑप्शन. हे दोन डिझाईनमध्ये मी घेतलेले आहेत. कसे आहेत? याची किंमत आहे फक्त 150 रुपये. हे फर्स्ट क्वालिटी आणि नाईस फिनिशिंगवाला आहे. त्यानंतर एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बिर्ला मंदिर दाखवलेलं होतं. त्याच्या बाहेरच्या साईडला एक शॉपिंग सेंटर होतं, तिथं मी या राजस्थानी बांगड्या घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता याची डिझाईन अतिशय सुंदर डिझाईन आहे. याच्यावरती मोराचे पॅचेस आहेत, लेस चिकटवलेली आहेत, आणि अतिशय सुंदर स्टोन किंवा कुंदन आहेत. या दोन कलरमध्ये मी घेतलेल्या आहेत, एक रेड आहे आणि एक मरून आणि ग्रीन असं कॉम्बिनेशन आहे. याची तिथली प्राईस आहे, म्हणजे हे ॲक्च्युली 180चं होतं, पण मी बार्गेनिंग केल्यानंतर हे मला 150 भेटलेलं आहे. 150 ला 2 अतिशय सुंदर बांगडे आहेत. त्यानंतर आम्ही याच्यामध्ये अमेर फोर्टला गेलेलो. तर तिथं अमेर फोर्टला जवळपास 400 ते 500 पायऱ्या आहेत. तर पायऱ्यामध्ये बरीचशी लोकं
हे नेकलेस गळ्यातले विकत विकणारे असतात तिथे मला हे नेकलेस फार आवडले। हे पहा अतिशय सुंदर नेकलेस आहे, हे तुम्ही वन पीस वरती किंवा ज्या साडीवरती सूट होतं त्या वरती घालू शकता। हे मला फक्त 100 रुपयाला भेटलेलं आहे। तिथे असे बरेचसे डिझाईन होते, प्रत्येकी 100 रुपये। त्यानंतर मी हे घेतलेलं आहे, म्हणजे ज्या साडीवरती मोती सूट होतो त्यासाठी एक कोणी पण यूज करेल असं एक सुंदरसं मोत्याचं आणि रुबी पाचू याच्यामध्ये सगळंच आहे। त्यानंतर हे एक इयरिंग्स मला आवडलेले, हे मी घेतलेले आहेत, हे आहेत फक्त 40 रुपयामध्ये। हे एक मी गळ्यातली माळा घेतलेली आहे, ही मी आजी सासूबाईसाठी घेतले, त्या अशा घालतात। ही पण भेटलेली आहे बिर्ला मंदिरच्या बाहेर शॉपिंग सेंटरमध्ये, ही आहे फक्त 100 रुपयामध्ये। खूप सुंदर आहे, मल्टी कलरवाले मणी आहेत। त्यानंतर आम्ही आग्रा येथे गेलेलो, आग्र्याच्या बाहेर म्हणजे ताजमहलच्या बाहेर एक शॉपिंग सेंटर होतं, तिथे मी हे मोत्याचा सेट घेतलेला आहे। हे विथ इयरिंग्स आहे, विथ इयरिंग्स हा सेट फक्त 50 रुपयामध्ये भेटलेला आहे। अतिशय सुंदर मोती आहेत, छोटे मोठे। त्यानंतर आणखीन एक दाखवते। त्यानंतर एका जयपूरमधील एका शॉपिंग सेंटरमध्ये गेलेलो, साड्याच्या दुकानामध्ये, तर तिथे मी काही साड्या घेतलेल्या, त्या मी तुम्हाला दाखवते। ही साडी आहे बान्नी प्रिंट, ब्लॅक कलरची साडी आणि त्याच्यावरती बान्नीचं प्रिंट आहे, कॉटनची साडी, अतिशय सुंदर, थोडासा गोल्डन काट। ही फक्त 250 रुपयामध्ये साडी मिळालेली आहे। हे सगळे होलसेल रेट आहेत, होलसेल दुकानातून मी घेतलेले आहेत। ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊजवरती साडी अतिशय सुंदर दिसेल। त्यानंतर तिथली फेमस गोटावर्क साडी ही एक घेतलेली आहे। या साडीची किनार ही पण गोटापट्टीची आहे आणि याच्या जे काही पॅचेस डिझाईन आहे ती पण गोटापट्टीची आहे। स्किन कलरची साडी विथ कॉन्ट्रास्ट रेड बॉर्डर अतिशय सुंदर दिसेल, होप सो। आणि ही याची प्राईस आहे फक्त 500 रुपये। त्याच्यानंतर ही एक साडी घेतलेली आहे, ही एक थोडासा नवीन कलर आहे, स्काय ब्लू टाईप, आणि त्याच्यावरती असे पॅचेस आहेत एम्ब्रॉयडरीचे। कापड खूपच सुंदर आहे आणि त्याला शायनिंग आहे, आणि काठ पण, ही सेल्फ प्रिंटेड साडी आहे म्हणजे काठ याचे, याची होलसेल प्राईस 650 रुपये आहे। आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊजवरती ही पण साडी खूप सुंदर दिसेल। हा मोरपंखी टाईप कलर आहे, ही एक साडी घेतलेली आहे त्या दुकानात, मोर मुकुट फॅशन म्हणून, लालाजी सांड मार्ग म्हणून एक आहे, तिथे साड्या घेतलेल्या आहेत। याला पण ही गोटापट्टी वर्कची डिझाईन आहे आणि याच्यामध्ये हे कॉन्ट्रास्ट याला ब्लाऊज आहे। ही पण साडी अतिशय आवडली मला, याची पण रेट आहे 650। त्यानंतर राजस्थानमधून या दोन पेन पण घेतलेल्या आहेत 20-20 रुपयामध्ये। ही वुडनची आहे आणि ही वर्क केलेली पेन आहे, हे पहा। त्यानंतर आग्राचा फेमस तुम्हाला तर पदार्थ माहिती, पेठा, तो घेतल्याशिवाय कसं होईल। हा आहे आग्र्याचा पेठा, हा 2 फ्लेवरमध्ये घेतलेला आहे। आणि त्यानंतर मथुरा ऊन,
हे लड्डू गोपाल कृष्ण भगवान हा एक आलेला आहे जूला आणि लड्डू गोपाल वस्त्र आणि मुकुट सहित अतिशय सुंदर लड्डू गोपालचा हा पाळणा आहे. दरवर्षी आपल्याला कृष्णाष्टमीला लागतो, आमच्याकडे नव्हता म्हणून मी घेऊन आलेली आहे. कसा आहे, कशी वाटली शॉपिंग? चला तर कमेंट करा, व्हिडिओला आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.